मिरजेत बनावट पिस्तुलाचा धाक दाखवून महिलेला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी संशयिताच्या दुकानावर छापा टाकून पिस्तूल जप्त केली. मात्र चौकशीअंती सदरची पिस्तूल बनावट असल्याचं सिद्ध झाले आहे. शहरातील मार्केट यार्डच्या पश्चिम बाजूस पार्वती पोळ यांचं घर आहे. शनिवारी पहाटे 3 वाजता एका तरुणानं घरात घुसून त्यांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून घरातील सिलेंडर, पैसे आणि अन्य साहित्य चोरून नेले. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिसांनी तातडीनं धाव घेत सदर संशयिताच्या दुकानावर छापा टाकून रिव्हॉल्व्हर ताब्यात घेतले. मात्र सदर रिव्हॉल्व्हर बनावट असल्याचं सिद्ध झाले. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल नसल्याचे सांगितले. तो रात्री आमचं सिलेंडर पॉवर बँक त्यांनी घेऊन बाहेर टाकून आत आला तर आमचा उसा चापचूच होता त्यानं. मग आमच्या शेळ्या ओरडा लागल्या म्हणताना आम्ही बाहेर आलो. बाहेर येतो मी काठी घेऊन पाठ लागतो आणि त्यानं आम्हाला पिस्तूल दाखवला. म्हणून आमचा बापा आमच्या बापाय माणसं कोणा म्हणून आम्ही आत बसलो. आमचं पॉवर बँक काय घेतला आणि मुलांची दप्तरे सगळं इसकटलं आहे त्यानं. त्यात आधार कार्ड त्यानं सगळं काढून घेतलं आहे. त्यात पैसे पण होते 5,000 रुपये. हा सिलेंडर पण घेऊन आला आहे.